नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। प्रश्न किती गहन असो उत्तर देते विज्ञान, तर्काच्या सुगंधाचे उत्तर देते विज्ञान, अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान, तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शकते विज्ञान, राहू शकते विज्ञान। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान मान्यवर, आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे आमचे गुरुजन आणि नव्या विज्ञान युगाचे पायिक असणारे माझे विद्यार्थी मित्र, प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रात भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी भारतात 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। महान शास्त्रज्ञांपैकी एक आणि अनेकांसाठी प्रेरणा म्हणून ओळखले जाणारे रमण यांचे कार्य आधुनिक विज्ञानासाठी अनेकदा उपयुक्त ठरले। असं म्हणतात, विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे, त्याचा उपयोग जो करणार नाही तो खरोखरच आंधळा आहे। खरे पाहता मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा दुबळा आहे, त्याच्याजवळ हिंस्र प्राण्यांसारखे नखे व दात नाहीत, त्याला पक्ष्यासारखे उडता येत नाही, वाघासारखी नखेही त्याला नाहीत, पण आज हा माणूस सर्व प्राण्यात आपल्या बुद्धीच्या बळाने विज्ञानाच्या किमयेने श्रेष्ठ ठरलेला आहे। विज्ञानाने माणसाला चाकाचे रहस्य सांगितले आणि माणसाची गती वाढली। विजेचा शोध लागल्यावर बैलगाडी वापरणारा माणूस आगगाडी विमानातून फिरू लागला। रॉकेटच्या साह्याने अंतराळात चंद्रावर जाऊन पोहोचला। स्वतःजवळ उडण्याचे सामर्थ्य विज्ञानाच्या मदतीने ते आज शक्य झाले आहे। मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने स्पर्श केला आहे। विज्ञानाच्या मदतीने माणसाने आपले आयुष्य देखील वाढविले आहे। आज माणसाने वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रयोग केले आहेत, त्यामुळे माणूस दीर्घायुषी झाला आहे, अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे। संगणक आणि इंटरनेट ही आजच्या युगातील विज्ञानाची फार मोठी किमया। हजारो किलोमीटरवर असणाऱ्या प्रियजनांचा आवाज घरबसल्या आपण स्पष्ट ऐकू शकतो। पुण्यात आजोबांनी गणपतीची आरती केली आणि त्याचवेळी अमेरिकेतील नातीनी आरती म्हटली। हे शक्य झालं विज्ञानामुळेच। आज इंटरनेटने माणसाला ज्ञानाचा धबधबा खुला केला आहे। 4 देशातील राष्ट्रप्रमुख आपल्या देशात बसून एकत्र चर्चा करू शकतात, ते केवळ विज्ञानामुळेच। विज्ञानाने सारे जग जवळ आणले आहे। म्हणूनच मित्रांनो, या विज्ञान दिनी आपण प्रण करूया, विज्ञानाच्या साह्याने देशाचा विकास करूया, विज्ञानाचा व वैज्ञानिकांचा सन्मान करूया। धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।